हॅलो फ्रेंड्स, नो एव्हरीथिंग या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमच्या मनापासून आज स्वागत करते. पोटदुखीच्या जागेवरून ओळखा हे दुखणे नेमके कशाचे आहे. पोटदुखी हे अनेक आजारांमध्ये वरचेवर आढळणारे लक्षण आहे. मात्र पोटाच्या ज्या भागात वेदना जाणवतात त्यानुसार संबंधित आजाराचे काही संकेत मिळू शकतात. म्हणूनच हा त्रास नेमका कशाबद्दल होतोय हे जाणून घेण्यासाठी हा मी तुम्हाला एक सल्ला नक्कीच सांगणार आहे. उजव्या बाजूला जर आपल्या पोटामध्ये वेदना होणे हे प्रामुख्याने अपेंडिक्सच्या दुखण्याचे संकेत देतात. स्त्रियांमध्ये नाभीच्या खालच्या बाजूला दुखणे हे ओव्हरीच्या दुखण्याचे संकेत देतात. जर आपल्या डाव्या बाजूला दुखत असेल पोटाच्या डाव्या बाजूला वेदना जाणवणे हे किडनी स्टोनच्या समस्येचे लक्षण आहे. त्यामुळे वेळीच चेकअप करून त्याचे निदान करणे आवश्यक आहे. मध्यभागी जर तुमच्या पोटामध्ये दुखत असेल तर पोटाच्या मध्यभागी दुखणे हे अल्सर किंवा गॅस्ट्रिकच्या समस्यांमध्ये आढळते. वेदना खूप याच्या तीव्र असतात. वेदना खूप तीव्र होण्याआधीच डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. पोटाचा वरचा भाग या भागात वेदना होणं हे ऍसिडिटीचं लक्षण आहे. अशा वेळी घाबरू अस्वस्थ होण्याऐवजी ग्लासभर थंड दूध किंवा आल्याचा मध्यम तुकडा चघळून खावा. या घरगुती उपायांनीही वेदना कमी न झाल्यास तात्काळ डॉक्टरांचा तुम्ही सल्ला घ्यायला हवा. जर पोटाच्या खालील भागामध्ये जर तुम्हाला वेदना होत असतील तर हे ब्लॅडर इन्फेक्शन किंवा युरिनरी ट्रॅक इन्फेक्शनचं लक्षण आहे. मासिक पाळीच्या दिवसातही काही स्त्रियांना या भागात वेदना जाणवतात. हा सल्ला केवळ प्राथमिक माहितीसाठी आहे. त्यामुळे अंदाज लावून आणि वैद्यकीय सल्ला न घेता थेट उपचार करणं टाळा. कोणत्याही शारीरिक दुखण्याकडे दुर्लक्ष करणे आणि स्वतः औषध उपचार करणं आरोग्याला धोकादायक ठरू शकतं. म्हणून फ्रेंड्स, तुम्ही हा मी जो तुम्हाला काही सल्ला दिलेला आहे तो तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि तुमचं आरोग्य सुधारण्यासाठी या छोट्या छोट्या गोष्टींची तुम्हाला नक्कीच मदत होणार आहे. फ्रेंड्स, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा. तसेच नो एव्हरीथिंग हा आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. नवीन विषयाचा नवीन व्हिडिओ मी लवकरच येत आहे. तोपर्यंत धन्यवाद.